दिनाचं औचित्य साधत लोकनेते शरदचंद्र पवार सेवा समितीतर्फे दोंडाईचा शहरातील सर्व मान्यवर पत्रकार बंधूंचा यथोचित सत्कार करण्यात आलाय। यावेळी पत्रकार बंधूंनी आपले मनोगतही व्यक्त केलेत। दिनांक 16 फेब्रुवारी 1812 रोजी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म झाला व त्यांनी 6 जानेवारी 1833 ला पहिले मराठी भाषिक दर्पण नावाचे वृत्त सुरू केले। तेव्हापासून हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो। त्या अनुषंगाने लोकनेते शरदचंद्र पवार सेवा समितीतर्फे दोंडाईचा शहरातील पत्रकार बंधूंचा सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगर अध्यक्ष बापूसाहेब रवींद्र देशमुख हे होते। सत्कार मूर्ती ज्येष्ठ पत्रकार जेपी गिरासे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र गिरासे, शहर खान्देश पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील धनगर, मराठी पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कोळी, पत्रकार सदाशिव भालकर, समाधान ठाकरे, अख्तर शहा, जीवन भुई, हेमंत मराठे, नरेंद्र ठाकूर, प्रदीप जाधव, बळीराम पाटील आदी पत्रकार बांधव उपस्थित होते। त्यांना वाटलं की समाजामध्ये अनेक गोष्टी चुकीच्या घडत आहेत, माझा विवाह राज्य होतं तर सरकारबद्दल आपल्याला हा संपूर्ण दाखवत आहे कुठे जे कोणातरी व्यक्त करायचं असतं ते मला एखादी गोष्ट सांगायची तर मी 4 लोक सांगू शकेल पण मला सगळ्याच 1000 लोकांना सांगायची 10 लोकांना सांगायचे तर त्यातल्यासाठी काहीतरी आपल्या हातात साप्ताहिक पाहिजे प्रथम पत्र पाहिजे म्हणून त्यांनी पहिलं वर्तमानपत्र दर्पण सुरू केलं आणि हे 7-8 वर्ष चाललं 1840 पर्यंत झालं कारण आपल्याला माहिती आहे की वर्तमानपत्र चालवणं किती अवघड नंतर त्यांनी 5 वर्ष एक साप्ताहिक चालवलं मासिक चालवलं तर त्यामध्ये त्यांनी समाजातल्या अनेक गुणींवर हल्ले केले आणि याचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांचं जे दर्पण वर्तमानपत्र होतं ते 2 इंग्रजीत मराठी कारण त्यांनी इंग्रजांसाठी इंग्रजांना कळायला पाहिजे आपल्या या लोकांना तर कळेल आपण काय म्हणतोय की आपण काय प्रश्न मानतोय पण आपले हे समजलं आणि आपलं म्हणणं आपला जो विरोध आहे इंग्रजांना सुद्धा कळायला पाहिजे त्यासाठी त्यांनी ते वर्तमानपत्र इंग्रजी म्हणजे मराठी आणि इंग्रजी असं एकाच पेपर छापत ते प्रकाशित करत होते मार्मोठ्याचे विद्वानही होते अनेक ठिकाणी त्यांची व्याख्या झाली मुंबईमध्ये पहिली लायब्ररी पण त्यांनी सुरू केली मुंबई शैक्षणिक लायब्ररी नई शैक्षणिक लायब्ररीचे ते जनमान्य ते सन्मान्य सभासद होते तर अशा व्यक्तीने जे सुरू केलेलं कार्य आपल्या गुंतवले आणि आपल्याला जे मोठे नेते झाले महात्मा गांधी असतील बाबासाहेब आंबेडकर असतील टिळक असतील आचार्यत्र असतील यांना काहीतरी लोकांपुढे सांगायचं होतं म्हणून प्रत्येकाने या इतक्या मोठ्या लोकांनी वर्तमानपत्र काढून आपले विचार व्यक्त केले प्रिंट मीडियाचं महत्व आजही आहे आता कोणी म्हणाल की प्रिंट मीडियाचं महत्व तसं नाही प्रिंट मीडियाचं महत्व आहेच जे विचारी लोक आहेत जे चिंतन करतात त्यांना वर्तमानपत्र चालू राहणार असं होणार नाही की सोशल मीडियाने आक्रमण केलं सोशल मीडिया तसा उघडत तसा किंवा हळूहळू त्याची प्रेस कदाचित होणार नाही काही वर्ष तर ती पुढे कमी होऊ शकेल पण याचे हे देखील आहे आज वर्तमानपत्र आज आपल्या हातात आलं ते आपण घेऊन देतो आपली बातमी काढून ठेवतो आणि ते आपल्याला कधी पण कामात येते तसं सोशल मीडियात याच्यात राहत नाही आज आपण वाचतो आणि काही जाणारी सुद्धा तर प्रिंट मीडियाला फार महत्वाचं स्थान आहे मी सुद्धा पत्रकार नाही परंतु पत्रकारांचा जवळचा आहे आणि नानासाहेबांनी जे जो माणस साप्ताहिक चालवला ते 7-8 वर्षात झालं त्याचा मी पूर्ण लेआउट तयार करत होतो प्रूफ रिडिंग मी पूर्ण करत होतो आणि त्याची मांडणी कशी असावी ते मी करत होतो तर त्याच्यामुळे म्हणजे मी तिथं क्षेत्रातच एक आहे ते पत्रकारांचं तरी तुमच्या ज्या इतर गोष्टीमध्ये आहे त्याच्यामध्ये मी एक समजा घटक आहे त्यामध्ये मलाही खूप शिकायला मिळालं आणि वर्तमानपत्र कसं असावं याचं एक ते लोकांना खरंच उत्तम उदाहरण आहे एक सुद्धा जाहिरात नाही आणि नानाचा आग्रह एक महत्वाचा असायचा पण 8 वर्ष झाले नानानं विचारलं त्यामुळे आता मला जे सांगायचं संपलं मला आता लोकांनी पळायचं मी त्यांनी